आर्णी शहरासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने महावितरण कंपनी विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून रामराज्य संघटनेने महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गेल्या महिन्याभरापासून जवळा येथील 132 केव्ही उपकेंद्रात तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा तासनतास बंद राहत आहे. या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीने ग्राहकांची डोकेदुखी वाढविल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. जवळावरून आर्णीला 33 केव्ही वीज पुरवठा करण्यात येतो. आर्णी ते जवळा दरम्यानचे अंतर 8 किलोमीटरचे आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजन अभावी उपकेंद्रातून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. परिणामी हजारो नागरिकांना याचा पावसाळ्याच्या दिवसातच त्रास सहन करावा लागत आहे. योग्य वेळी देखभाल न केल्याने 7 सबस्टेशनला विद्युत पुरवठा करणारी मेनलाईन वारंवार बंद पडत असल्याने वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार या निमित्ताने समोर आला आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे, त्यामुळे महावितरणला उग्र आंदोलनाला सामोर जावे लागले असा इशारा आंदोलकांनी दिला. आर्णी शहरामध्ये जो काही विजेचा गेल्या 15 दिवसापासून दपंडाव सुरू होता, त्याच्यामध्ये आपल्या सबस्टेशनचे जो PCB होता त्याच्यामध्ये ऑक्झिलरी स्विच आणि रिलेचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यामुळे ते फिडर सारखं ट्रिप होत होतं आणि त्याच्यामुळे 10-10 मिनिटांनी 15-15 मिनिटांनी आपला विद्युत पुरवठा खंडित होत होता. परंतु दिनांक 31 जुलै रोजी आपण हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या मेंटेनन्सच्या टीमकडून पूर्ण करून घेतलेले आहेत आणि त्याची दुरुस्ती पण आता आपण युद्धपातळीवर करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे 31 तारखेपासून आपल्याकडे आता ह्या ट्रिपिंग्स वगैरे ह्या कमी झालेल्या आहे निश्चित. आणि जो काही कायमस्वरूपी तोडगा आपण काढायला पाहिजे होता या इंटरप्शनच्या बाबतीमध्ये, तोसुद्धा आपण तोडगा काढलेला आहे. त्याच्यानंतर आज या ठिकाणी रामराज्य संघटनेच्या वतीने आर्णीकरांचे व कास्तकारांचे जे MECB मार्फत जे हाल होत होते वारंवार लाईन जाण्याचे, या लाईन जाण्यामुळे आज आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आर्णी MECBच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या चेंबरमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिले यानंतर असा विषय कधी घडणार नाही, यानंतर जर असा वारंवार लाईन जाण्याचा विषय जर घडला तर रामराज्य संघटना ही पूर्णपणे आर्णी शहरामध्ये वेगळ्या प्रकारचं उद्रेक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ही रामराज्य